दिवाळी या 5 दिवसांच्या सणांमधील एक दिवस म्हणजे भावा बहिणीच्या नात्याचा उत्सव साजरा करणारा भाऊबीज। रक्षाबंधन नंतर भाऊबीज हा आणखी एक सण आहे, ज्या दिवशी बहीण आपल्या भावाला औक्षण करते, त्याला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना देखील करते। या औक्षणानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो किंवा त्याला ओवाळणी असं देखील म्हटलं जातं। मात्र या सणाची सुरुवात कशी झाली जाणून घेऊयात। या सणाची सुरुवात कशी झाली याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते की मृत्यूदेवता यम आणि यमुना नदी हे दोघे बहीण भाऊ आहेत। यम एक दिवस आपल्या या बहिणीकडे गेले होते, त्यावेळी यमुनीने आपल्या भावाला जेवू खाऊ घातले, औक्षण केले, त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना देखील केली। तेव्हा यमराज प्रसन्न झाले, त्यांनी तिला वरदान मागण्यास सांगितले। त्यावेळी यमुनीने वरदान मागितले की तू दरवर्षी असाच माझ्या घरी येत जा, तसे ज्याप्रमाणे मी भावाला औक्षण केलं तसंच जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ती तुला देखील घाबरणार नाही, तसेच त्यावर्षी मृत्यूपासून तिच्या भावाचं संरक्षण होईल। तो दिवस होता दिवाळीतील पाडव्याचा दुसरा दिवस, म्हणजे द्वितीया म्हणून या सणाला भाऊबीज यमद्वितीया असं म्हटलं जातं। त्यामुळे या दिवशी यमुना नदीमध्ये स्नान करण्याचं देखील विशेष महत्त्व आहे। जे असं स्नान करतात त्यांचं देखील मृत्यूपासून संरक्षण होतं असं देखील मानलं जातं। संपूर्ण देशभरात हा सण साजरा केला जातो। त्याचबरोबर अनेक ठिकाणी बहिणी भावासाठी या दिवशी उपवास देखील करतात, तर अगोदर चंद्राला औक्षण करून नंतर आपल्या भावाला औक्षण करतात। दरम्यान या सणाला भाऊ बहीण काही कारणांनी भेटू शकले नाही तर पौर्णिमेपर्यंत हा सण चालतो, तोपर्यंत हा भावा बहिणीचा सण साजरा केला जातो।